नमस्कार, लेमन न्यूजच्या या विशेषमध्ये आपलं स्वागत. मी राजेश कोचरेकर. संपूर्ण देशभरात निवडणुकीचा धमाका सुरू आहे आणि या निवडणुकीतला तिसरा टप्पा जो आहे तो पार पडलेला आहे. या तिसऱ्या टप्प्यानंतर आणखी जे काही टप्पे आहेत ते जर आपण पाहिले तर या सगळ्यामध्ये खरं तर काल मुंबईतल्या काल राज्यातल्या 19 मतदारसंघांमध्ये जी निवडणूक आहे ती पार पडलेली आहे आणि उरलेल्या मतदारसंघांमध्ये येत्या 24 तारखेला मतदान होणार आहे. या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर या निवडणुकीमध्ये एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे, ती म्हणजे या निवडणुकीच्या रणधुमाळीत आणि येत्या काही दिवसांमध्ये काही बाबा हे थकणार आहेत आपल्या आपल्या मुलांना विजयी करण्यासाठी, किंबहुना त्यांच्या निवडणुकीच्या या सगळ्या रणधुमाळीत काही बाबांची दमछाक होणार आहे. आणि असे कोण आहेत बाबा, ते का दमणार आहेत, का त्यांची दमछाक होणार आहे, या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. दमलेल्या बाबांची कहाणी या कार्यक्रमात. दमलेल्या बाबाची कहाणी या कार्यक्रमामध्ये सगळ्यात आधी आपण समजून घेणार आहोत की हे जे चार बाबा आहेत ते कोण आहेत. तर हे जे चार बाबा आहेत हे त्या त्या पक्षातले प्रमुख नेते आहेत आणि पक्ष नेतृत्वाबरोबर त्यांचा थेट असा दोस्ताना आहे, थेट अशी त्यांची मैत्री आहे, थेट असे त्यांचे संबंध आहेत. आणि यानंतर त्यांच्या मुलांना निवडणुकीचं तिकीट मिळाल्यावरही त्यांची दमछाक होते, कारण विजयानं कुठेही आपल्याबरोबर दुरावा ठेवायला नको, किंबहुना विजय आपल्यापासून दूर जायला नको, असा या चारही बाबांचा प्रयत्न आहे. आणि हे बाबा कोण आहेत तर शिवसेनेचे ठाणे जिल्ह्यातले नेते एकनाथ संभाजी शिंदे, ज्यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे हा कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतो आहे, तर नारायण तातू राणे यांचा मुलगा डॉक्टर निलेश नारायण राणे हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्याचं जे काय भवितव्य आहे ते मतदान यंत्रामध्ये बंद झालेलं आहे. त्यानंतर तिसरे बाबा आहेत गणेश रामचंद्र नाईक, ज्यांचा मुलगा आहे डॉक्टर संजीव गणेश नाईक, जो ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतो आहे. आणि चौथे बाबा आहेत राजन शिरोडकर. राजन शिरोडकर हे राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे असे मित्र आहेत, मनसेचे नेते आहेत, बांधकाम व्यावसायिक आहेत. आणि शिरोडकरांचा जो घरोबा आहे तो ठाकरे परिवाराशी गेल्या अनेक वर्षांचा आहे आणि त्यामुळे त्यांचा मुलगा आदित्य शिरोडकर हा दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढतो आहे. यात सगळ्या चारही बाबांचा जर आपण विचार केला तर यंदा म्हणजे या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त दमछाक जर कोणाची झाली असेल तर ती नारायण राणेंची. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नारायण राणे यांचा मुलगा डॉक्टर निलेश राणे हा निवडणूक लढत असताना विनायक राऊत या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या किचन कॅबिनेटमधल्या सदस्याशी त्याचा मुकाबला आहे. आणि तो मुकाबला काल इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये बंद झालेला आहे. या सगळ्यावर जर आपण लक्ष टाकायचं म्हटलं किंवा या सगळ्याचा जर आपण आढावा घ्यायचा म्हटला तर दीपक केसरकरांनी ज्या स्वरूपाचं विरोध केला होता नारायण राणे यांच्या मुलाला निलेश राणेला, ते पाहिल्यानंतर नारायण राणे यांनी गेल्या 1.5 महिन्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये तळ ठोकला होता आणि कोणतीही चुकीची गोष्ट आपल्या मुलाच्या निवडणुकीच्या बाबतीत होणार नाही याच्याकडे त्यांनी लक्ष दिलेलं होतं. सतत पक्षाचे मोठे नेते आणि सतत जिल्ह्यातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्यावर लक्ष ठेवून स्वतः नारायण राणे होते. शरद पवारांना त्यांनी आपल्या मुलासाठी तिथे निवडणुकीच्या प्रचाराकरता बोलवलं होतं पण तरीही तो विरोध शमला नाही. आणि या सगळ्या गोष्टीवर भाष्य करण्यासाठी राजकीय विश्लेषक आणि पत्रकार विलास गावकर हे आपल्याबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या परिसरातून आहेत, विशेषतः कणकवलीतून. विलासजी, जर आपण पाहिलं की नारायण राणे यांची ज्या स्वरूपाची दमछाक या निवडणुकीमध्ये झाली
मला नाही वाटत की गेल्या काही वर्षामध्ये इतकी दमछाक राणेंची कोणत्या गोष्टीसाठी झाली असेल. कारण जेव्हा त्यांनी पक्ष सोडला शिवसेना आणि ते काँग्रेसमध्ये गेले तेव्हाही त्यांना निवडणूक इतकी कठीण नव्हती जितकी ती आता झाली. खरंच राणेंची अवस्था दमलेल्या बाबासारखी झालेली आहे का? संदीप खरेंची जी कविता आहे दमलेल्या बाबाची कहाणी, ज्या कवितेमुळे आजही अनेक ठिकाणचा श्रोतृवंद्र आपल्या डोळ्यांच्या कडा ओलावून टाकतो. एक दमलेला बाबा आपल्या तानुल्याला जेव्हा ती कहाणी सांगतो त्यावेळेला कुणाच्याही डोळ्यात पाणी यावं अशा स्वरूपाची ती दमदार आणि एक जबरदस्त अशी कविता आहे. राणे कदाचित तीच कविता म्हणतायत असं आपण समजायचं का? निश्चितच एक प्रकारचं तुम्ही अचूक भाष्य यावर केलं असंच म्हणावं लागेल. कारण गेल्या काही वर्षातल्या आपण इथल्या निवडणुका पाहिल्या, विशेषतः नव्वदी नंतर राणे या ठिकाणी आले आणि नव्वद नंतर राणे पर्व खऱ्या अर्थाने कोकणामध्ये सुरू झालेलं आहे. पण त्याचवेळी ज्या प्रकारे ते प्रचार करत होते, ज्या प्रकारे प्रचार यंत्रणा राबवली जात होती, त्याच्या कित्येक पटीने जास्त प्रचार यंत्रणा यंदा राबवली गेली. मुख्य म्हणजे चार वेगवेगळ्या पातळीवर कौटुंबिक प्रचार होत होता. एका बाजूला नारायण राणे खिंड लढवत होते, तर रत्नागिरीत स्वतः निलेश राणे पूर्णपणे तळ ठोकून येते, तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण क्षेत्रामध्ये नितेश राणे आपला चमू घेऊन फिरत होते, तर चौथ्या बाजूला महिलांना सुस्कारण्यासाठी स्वतः नीलम राणे आणि त्यांच्या दोन स्नुषा ह्या पूर्णपणे प्रचारात सहभागी झालेल्या होत्या. एकूण स्वतःच कौटुंबिक पातळीवर बघितलं तर चार वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार सभाचा एकाच वेळी धडाका लागलेला होता. या आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर एक एक विरोधक त्यांचे एक एक करत त्यांच्यावर पलटवार करत गेलेले आहेत. अगदी सहपक्षीय विजय सावंत असू दे किंवा राष्ट्रवादीचे दीपक केसरकर आणि तो पूर्ण ग्रुप असू दे, हे सगळे एकेका वेळी नारायण राणे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याचमुळे निश्चितच त्यांची यावेळी दमछाक झालेलीच आहे राजेंची. विलास, जर आपण पाहिलं की या सगळ्या गोष्टी घडत असताना जर आपण राणेंचा विचार केला तर खरं तर राणे हे एक मास लीडर आहेत आणि त्या मास लीडरला आपल्या मुलाला विजयी करण्यासाठी जी काही एकूणच तारेवरची कसरत करावी लागली. कारण त्यामुळे नारायण राणेंचं जे भवितव्य आहे आणि पक्षातलं त्यांचं भविष्य जे आहे तेही कुठेतरी डावावर लागलं होतं, त्यामुळे राणे इतके अलर्ट झाले होते. राणेंनी शिवसेना सोडल्यानंतरची जी निवडणूक लढली तेव्हाही ते इतके अलर्ट नव्हते. आता प्रत्येक गोष्ट, प्रत्येक माणूस, प्रत्येक ग्रामस्थ मंडळ या सगळ्यावर ते स्वतः लक्ष ठेवून होते. काय नेमकं या निवडणुकीमध्ये दडलंय? हा निलेश राणेबद्दल यांच्याबद्दलची ही नाराजी होती, त्याने काम न केल्यामुळे या बाबांची दमछाक झाली होती की काय झालं होतं? निश्चितपणे आपल्याला या संपूर्ण प्रकरणाचा दोन पातळ्यांनी विचार करावा लागेल. एक म्हणजे ज्या विकासाचा पुनरुच्चार नारायण राणे किंवा काँग्रेसच्या माध्यमातून करत होते तो नेमका विकास झाला आहे का, हा इथल्या लोकांचा प्रश्न होता. आणि विकास झाला असेल तर तो कोणत्या पातळीवर झाला, कोणत्या क्षेत्रामध्ये झाला, हाच प्रश्न इथले ग्रामस्थ किंवा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ह्या क्षेत्रातले रहिवासी विचारत होते. तर दुसऱ्या बाजूला नारायण राणे यांनी एक नव्वदीच्या नंतर जे कोकणात प्रस्थ निर्माण केलं हे प्रस्थ कुठेतरी कमी करून आपलं प्रस्थ वाढवण्यासाठी इतर पक्ष प्रयत्न करत होते, यामध्ये राष्ट्रवादी असू दे किंवा शिवसेना असू दे, आणि त्यांचे त्या पद्धतीने प्रयत्न सुरू होते. कदाचित या संपूर्ण जर विचार केला तर संपूर्ण एक मोठं बिग एक मोठं प्रकरण असेल आणि त्या प्रकरणाचा शेवट हा कालच्या मतपेटीत झालेला आहे. आणि ह्या मतपेटीतून आता 16 मेला नेमकं काय निघेल याची मात्र आम्हाला सर्वांनाच इथल्या लोकांना निश्चित उत्सुकता आहे, निश्चित उत्सुकता लागलेली आहे. आणि या सगळ्या विषयावर भाष्य करण्यासाठी आपल्याबरोबर राजकीय विश्लेषक प्रतापराव थोरात आहेत, त्याचप्रमाणे आपल्याबरोबर गणेश नाईकही असणार आहेत. पण सगळ्यात आधी मी जाणार आहे प्रतापरावांकडे. प्रतापराव, जर आपण पाहिलं तर हे जे चार मोठे नेते आहेत बघा, त्यामध्ये एकनाथ शिंदे आहेत, नारायण राणे आहेत, गणेश नाईक आहेत आणि राजन शिरोडकर आहेत. सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे हे चारीच्या चारही शिवसैनिक आहेत, म्हणजे यातला प्रत्येक जण कधी ना कधीतरी शिवसेनेत होता आणि आता ते वेगवेगळ्या पक्षात जाऊन कुणी राष्ट्रवादीमध्ये, कुणी काँग्रेसमध्ये, कुणी मनसेमध्ये जाऊन स्थिरावले असताना प्रत्येकाला आपल्या मुलासाठी कमालीची दमछाक करून घ्यावी लागते. काय काय या दमछाकीच्या मागचं कारण आहे? तुम्ही शिवसैनिकात म्हटल्या त्याच्या उल्लेखानंतर सांगतो की ठीक आहे, त्यांचे तर रूट्सच मूळच इतिहासामध्ये आहेत, मध्ययुगामध्ये आहेत.
पण त्याच्याबरोबर काँग्रेस पक्षानं सुद्धा मध्ययुगात भारताला नेलं आहे. तिथंसुद्धा मी त्याला एक शब्द त्याला कॉईन केला आहे की तो डायनॅस्टोक्रसी असा आहे. ती फक्त घराणेशाही आहे. वंशवाद एवढाच फक्त देशामध्ये फोफावलेला आहे. त्यामुळं हे याच्यामध्ये फक्त शिवसेना नाही, बाकीच्याही पक्षांच्या म्हणजे फक्त वंशवाद आहे, फक्त डायनॅस्टोक्रसी आहे. त्यामुळे त्यांचं कारण तू या चार नेत्यांची जी नावं गेली, गणेश नाईक असतील, नारायणराव राणे असतील, एकनाथ शिंदे आहेत, त्यांच्यावर पतंगराव कदमी तेच करत होते. त्या हाही तोच भाग होता. कारण या सर्व नेत्यांचा आपल्या मुलाबाळामध्ये जीव अडकलेला आहे. त्यांना महाराष्ट्राचाच विचार केला तर 10-12 कोटी जनतेचं काही घेणं देणं नाही आहे. त्यांचा फक्त मी आय मी माय माइंड मायसेल्फ जे म्हणतो, माझा माझी माझे माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी, एवढाच त्यांचा विषय आहे. एवढाच त्यांचा विषय आहे. आणि हे ज्या वेळेला आपण थेट गणेश नाईकांना विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत की गणेश नाईक हे खरं तर पाहिलं एक खूप मोठं नाव आहे ठाणे जिल्ह्यातलं, देशातला सगळ्यात मोठा जिल्हा असलेल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते. आणि ज्या वेळेला त्यांच्यापर्यंत जाऊन आपण या सगळ्या गोष्टींवर संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही असं म्हणताय की ते ह्या प्रत्येकाला फक्त त्यांचं स्वतःचं, त्यांच्या मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं इतकंच ही बघायचं असतं आणि त्यामुळे त्यांची दमछाक होते. मी गणेश नाईकांना विचारतो की गणेश नाईक दादा, तुमची या सगळ्या संदर्भामध्ये पुरती दमछाक झाली आहे का? प्रश्न असा आहे की आपल्याला माहिती आहे की मी निवडणुकीच्या दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात करतो. 1990 सालापासून मी आमदार आहे, 3 मंत्री झालेलो आहे. मंत्री फक्त नावापुरतं आहे. माझ्या गाडीला लालबत्ती नसते. मी मलबारींचा बंगला घेतलेला नाही. मी सातत्यानं माझ्या शहरात असतो, ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री त्या जिल्ह्यात असतो. दर 15 दिवसांनी जिल्ह्याच्या ठिकाणी मी जनता दरबार भरवतो. समाजातील सर्व स्तरातल्या लोकांशी, म्हणजे जसे हिंदू, मुसलमान, बुद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, विविध भाषिकांशी, विविध जातीच्या 18 पगड समाजाशी, व्यावसायिक आणि अशा प्रकारच्या सर्व सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी, त्यांच्या सुखदुःखाशी मी कायमचा समरस असतो. जसं आपण म्हणतो की स्विमिंगची प्रॅक्टिस करण्याकरता स्पेशल काय प्रयत्न करा, कारण स्विमिंगची कॉम्पिटिशनसाठी, कारण दररोज समुद्रकिनाऱ्याला त्या ठिकाणी आपण पोहत असतो. त्याच्यामुळे स्पेशल स्पर्धा पोहण्याच्या स्पर्धेसाठी प्रॅक्टिस करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून माझी दमशाक झाले या तुमच्या उद्गाराशी मी सहमत नाही. मला गणेश नाईक असं विचारायचं आहे की ही निवडणूक तुम्ही युद्ध म्हणूनच लढताय असं म्हटलं जातं आणि हे तुम्ही राजकीय युद्ध म्हणूनच त्याच्याकडे पाहताय. प्रश्न असा की निवडणूक हे लोकांमधली पसंती समजण्याचं सुद्धा एक पॅरामीटर आहे. काही लोक त्याला युद्ध म्हणतात, काही लोक जीवनातली अंतिम लढाई म्हणतात. प्रश्न असा की शेवटी लोकशाहीच्या ह्या संपूर्ण आपल्या चौकटीमध्ये याला युद्ध हा शब्द तितका उचित वाटत नाही, परंतु जनसामान्यांचा कुणाला पाठिंबा मिळतो त्याच्यातून जनसामान्यांची एक भावना कोणाच्या पाठिंबा राहते आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याकरता जनसामान्य कोणाला पुढे करतात हे समजण्याचं एक पॅरामीटर आहे. दमलेल्या बाबाची कहाणी ही संदीप खरेंची एक बहुचर्चित कविता आहे आणि या कवितेत तो बाबा आपल्या मुलाला सांगतोय की तो कसा दमला. या निवडणुकीनंतर हे सगळे दमलेले बाबा आपापल्या मुलांना ही कहाणी सांगतील का? प्रताप थोरात, ही कहाणी जी आहे ही सगळे बाबा या निवडणुकीनंतर आपापल्या मुलांना सांगतील? एक सांगण्याचा प्रश्न नाही, मुलांना माहितीच आहे की मुलांच्या हाताच्या पुढं पांगुळ गाडा आहे, त्याचमुळे त्यांना बाबांना दमवत आहेत ना ते, हा एक भाग. दुसरी गोष्ट, ही सगळे मास-बेस्ड लीडर आहेत. गणेश नाईक हे मास-बेस्ड आणि चांगले लीडर आहेत, परंतु त्याचा हा भाग आहे की त्यांचा हा जो सगळा अनुभव आहे, 18 पगड जातीमध्ये ते 12 महिने सतत काम करत असतात, तो त्यांचं जे एक्सपर्टाईज आहे ते फक्त त्यांच्या मुलालाच फक्त मिळतं. इतर म्हणजे त्या राष्ट्रवादी पक्षातले इतर म्हणा किंवा काँग्रेसमधले इतर किंवा 48 मतदारसंघ महाराष्ट्रात ते त्याच्यासाठी मिळत नाही. आणि हीच कहाणी प्रत्येक दमलेल्या बाबांची, म्हणजे पतंगराव कदम असतील, नारायणराव राणे असतील, एकनाथराव शिंदे असतील, खुद्द शरद पवार असतील,
का त्यांचा सुद्धा या निवडणुकीतला अजेंडा तसा तीन कलमीच होता. एक तर सुप्रिया सुळे यांना निवडून आणणं, निवडणुका या अवघड होत जात आहेत. हा वंशवाद आणि घराणेशाहीमुळं ह्या निवडणुका अवघड होत चालल्या आहेत. लोकांचा फार कल नसतो मतदानाकडे. म्हणतात ही 25-30 घराणी आहेत त्यांच्यासाठी या निवडणुका केल्या जातात. याच्यामध्ये लोक किंवा सर्वसामान्य जनता किंवा सर्वसामान्य जनतेचे विषू हे कुठेही नसतात. त्यांना आपापल्या मुलाबाळांना निवडून आणण्यापुरते आहेत. त्यामुळे शरद पवार साहेबांचा कार्यक्रम लेकीला निवडून आणणं, नंबर दोन त्यांना चॅलेंज बारामती येऊन चॅलेंज करणारे जे दोन लोक आहेत पक्षाबाहेरचे, एक गोपीनाथराव मुंडे आणि एक राजू शेट्टी, या दोघांना नक्की पाडणं, एवढ्या तीन कलमीच कार्यक्रम शरद पवार साहेबांचा होता. आणि तीच कहाणी त्यांचाच किस्सा इतर जर अनेक जण गिरवत आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक जे आपले प्रेमळ पिते आहेत ते आपल्या मुलांच्या मतदारसंघामध्ये गुंतून पडले. अगदी खरं आहे. बघा ना, कारण कसं आहे की ठाणे जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये 4 लोकसभेच्या जागा आहेत. त्यापैकी 2 जागांवर शिवसेनेची मंडळी निवडणूक लढत आहे. त्यापैकीचा एक ठाणे लोकसभा मतदारसंघ जो आहे त्यामधून डॉक्टर संजीव गणेश नाईक यांच्या विरोधात राजन बाबूराव विचारे हे निवडणूक लढत आहेत. ठाण्याचे माजी महापौर आमदार अशी पदं असलेले किंवा अशी पदं उपभोगलेले राजन विचारे निवडणुकीच्या रिंगणात उतरले, पण एकनाथ शिंदेंचा जीव मात्र अडकलेला आहे तो कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये. ज्यावेळेला ही सगळी मंडळी निवडणूक लढत आहेत, बघा आता याच्यामध्ये दुसरं उदाहरण आपण म्हणू शकतो, राजन शिरोडकर. राजन शिरोडकर या व्यक्तीनं राज ठाकरे यांचा उदय, त्यानंतर राज ठाकरे हे पुन्हा एकदा कसे अडचणीत आले रमेश केणी प्रकरणानंतर, ती सगळी अडचणीची मालिका, आणि त्यानंतर पुन्हा राज ठाकरेंचा राज्यातला सगळ्यात मोठा मास लीडर होणं, या सगळ्या गोष्टी राजन शिरोडकर यांनी पाहिल्या आहेत. राजन शिरोडकर हे विद्यार्थी दशेपासून नेतृत्व करत आहेत, पण आज ते स्वतः निवडणुकीच्या रिंगणात नाही उतरू शकले, पण मुलासाठी त्यांनी आपल्या पायाला भिंगरी लावली आहे अशा स्वरूपाचं चित्र बघायला मिळतंय. थेट राज ठाकरेंशी संबंध आहे, थेट उद्धव ठाकरेंशी संबंध आहे एकनाथ शिंदेंचा, पण असं असताना सगळी यंत्रणा ही या नेत्यांनी आपापल्या मुलांच्या भोवती ठेवलेली आहे. ही सगळी नेतेमंडळी प्रतापराव डू ऑर डायच्या लढाईनं उतरतात किंवा डू ऑर डायसाठी धडपडत असतात. ज्यावेळेला लोकशाही ही पक्षांच्या अंतर्गत लोकशाहीवरती आधारित असते, निकोप असते, त्यावेळेला घराणी वाचवण्याचा संबंध येत नाही. त्याच्यामुळं प्रत्येक पक्षाच्या मधले मोठे मोठे नेते हे फक्त आपली कुटुंब आणि घराणीही वाचवण्यासाठी या निवडणुकीत लोकशाही प्रक्रियेमध्ये सामील होतात. त्यांना बाकीचा काही विषय हा नसतोच. त्याच्यामुळे त्याला त्यांच्याकडून जास्त अपेक्षा. मला हे एक गोष्ट तुमच्याकडून समजून घ्यायची आहे, ती म्हणजे आता कोकणातली काही मंडळी असं म्हणत होती की जर नारायण राणे असते तर ही निवडणूक इतकी कठीण राणेंना गेली नसती, किंवा राजन शिरोडकर जर निवडणुकीच्या रिंगणात उतरले असते तर कदाचित शिवसेनेतला जो दुखावलेला, शिवसेनेपासून काहीसा दूर जाऊ पाहणारा जो कार्यकर्ता आहे, जो मतदार आहे, त्याने राजन शिरोडकरांना पाठिंबा दिला असता, साथ दिली असती, मदत केली असती. मग हे असं का होतं? काही लोक असं म्हणतात की कल्याणमधून स्वतः एकनाथ शिंदेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरायला हवं होतं. मग हे ज्या वेळेला घडतं, गणेश नाईकांनी तर तसा नकारच दिला होता आणि मुलासाठीच त्यांनी ती सगळी व्यवस्था लावलेली आहे, ही मंडळी जर स्वतः उतरली तर काय फरक पडतो आणि मुलं असली तर काय फरक पडतो? एक भाग असतो की ही जी मंडळी आहेत ना ही मुलांच्या तुलनेनं कमी शिकलेली असतात. अनेक वेळा सर्व केसेसमध्ये नाही, त्यांना लोकसभेत जाण्याची इच्छा नसते कारण तिथं इंग्रजी आणि हिंदीमध्ये कामकाज करावं लागतं. मुलं त्यांची चांगली शिकलेली आहेत, पुढची पिढी चांगली शिकलेली, त्याचं अभिनंदन आहे या सर्व बाबांचं. त्यांनी मुलं चांगली शिकवली, आता ही मुलं लोकसभेमध्ये काम करू शकतात, हा एक भाग आहे. दुसरा भाग असा की मला त्यांना प्रत्येकाला महाराष्ट्रातच काम करायचं आहे ना, राजकारण करायचं आहे, आणि तिथं जर त्यांनी जर का समजा स्थानिक पातळीवरती ग्रासरूट लेवलला जर काम केलं तरच त्यांच्या घराण्याचा वकूफ ठरणार आहे, त्यांच्या पक्षाला त्यांचा उपयोग आहे. ज्या क्षणी ही माणसं ग्रासरूट लेवलला काम करायला कुचकामी ठरतील त्यावेळेला त्यांचा पक्षसुद्धा त्यांना फेकून देणार आहे. पण माझा हा मुद्दा पटतोय का तुम्हाला की असं आता काही मंडळी म्हणतायत, दक्षिण मध्य मुंबईतली मंडळी म्हणतायत की राजन शिरोडकर जर असते, म्हणजे जे राज ठाकरेंचे अगदी निकटवर्ती आहेत, त्यांचे बिझनेस पार्टनर आहेत, त्यांचे अगदी लहानपणापासूनचे मित्र आहेत, ते जर असते तर चित्र आणखी वेगळं झालं असतं, शिवसेनेच्या उमेदवाराचा आणखी दम निघाला असता. एकनाथ शिंदे असते तर लोकांनी अगदी याच्या दुपटीने मदत केली असती, मेहनत घेतली असती. गणेश नाईक असते तर चित्र वेगळं असतं. नारायण राणे ही मंडळी स्वतः उतरल्यानंतर काय वेगळं झालं असतं? कदाचित झाले असतं वेगळं, परंतु मुळात तुम्ही मनसेचा विषय काढला म्हणून मनात
मनसेचा विषय काय आहे, शिवसेनेचा दम काढणे एवढंच आहे. तर त्याच्यात तरतम भाव असतो, कुठल्या कॅन्डिडेटचा आपल्याला जास्त दम काढायचा आहे किंवा कुठली सीट सिरियसली आपण कंटेस्टमध्ये यायचं आहे, हा सुद्धा त्यांची वेगळी कॅल्क्युलेशन आहेत. त्यांना नुसताच दम नाही, आता त्यांना पुण्या त्यांनी ठरवलं होतं की मी माझा पाठिंबा नरेंद्र मोदींना आहे. आता नरेंद्र मोदींना काय क्लिअर मेजॉरिटी स्वतःच्या पक्षावर मिळत नाही, एक एक सीट महत्वाची, एक एक सीट महत्वाची. प्रथम मी काही क्षण तुम्हाला थांबवणार आहे. या क्षणाला आपल्याबरोबर मनसेचे नेते शिरीष सावंत संपर्कात आलेले आहेत. शिरीषजी, या दमलेल्या बाबांची कहाणी या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. मला कल्पना आहे की आपण राज ठाकरेंच्या सभेच्या तयारीमध्ये आहात, पण मी चार बाबांबद्दल चर्चा करतोय, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे आणि राजन शिरोडकर. यापैकी राजन शिरोडकरांसाठीचा माझा थेट प्रश्न असा आहे की संदीप खरेंची जी लोकप्रिय आणि बहुचर्चित गाजलेली कविता आहे की जिला खूपच छान असं श्रोत्यांचं आणि राज्यातल्या आणि या देशातल्या मराठी माणसाचं प्रेम मिळालं दमलेल्या बाबाची कहाणी, कदाचित राजन शिरोडकर या निवडणुकीनंतर आदित्य शिरोडकरला दमलेल्या बाबाची कहाणी सांगतील असं तुम्हाला वाटतंय का? इतकी दमचाक झाली आहे का राजन शिरोडकरांची? नाही, कधी कधी असं असतं ना की श्रमामध्ये पण कधी एक वेगळा आनंद असतो. आपला मुलगा आज लोकसभेची निवडणूक लढवतोय आणि तो स्पर्धेमध्ये पहिल्या नंबरावरती आहे, तेव्हा कोणत्याही बापाला एक वेगळं चीज झाल्यासारखं वाटत असतं. आणि ते चीज नक्कीच नाही, त्यांचं विजय झाल्यावरती त्या सर्व गोष्टी श्रम हे सगळे कारणी लागले असते येतील ना. बरोबर आहे. हो, आणि म्हणून जरी या दिवस रात्र जरी ते आता असले, म्हणजे रात्री 2-3 वाजेपर्यंत जागून जिला सकाळी 10 कान मांडून बसतात, सर्व कार्यकर्त्यांशी बोलतात, सर्व नियोजन करतात. आणि तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या घडणवापासून त्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे. स्वतः कधी स्टेजवर किंवा पडद्यासमोर न येता ते नेहमीच पडद्या मागे राहून काम करत असतात. अगदी खरं आहे, पण या चारही बाबांच्या बद्दल असं म्हटलं जातं, या चारही बाबांनी जर स्वतः निवडणूक लढवली असती तर चित्र वेगळं झालं असतं. राजन शिरोडकर असो किंवा नारायण राणे असो, एकनाथ शिंदे असो किंवा गणेश नाईक असो, राजन शिरोडकरांनी जर स्वतः निवडणूक लढली असती तर आदित्य शिरोडकरांपेक्षा त्यांनी अधिक जास्त घाम फोडला असता का प्रतिस्पर्धी उमेदवारांना? या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे. या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे, पण तो तुम्हाला विचारलेला आहे. कधी कधी माणूस स्वतःसाठी कमी हे करू शकतो जो जेवढं दुसऱ्यासाठी काम करू शकतो. मला असं वाटतं ते स्वतःसाठी फार कमी काम करू शकतील, पण ते दुसऱ्यासाठी फार जास्त करू शकतील, कारण थोडस जबाबदारी असते ना, स्वतःवरची जबाबदारी कमी असते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते जास्त न्याय देत आहेत मुलासाठी. ते जास्त न्याय देत आहेत मुलासाठी असं शिरीष सावंत सांगतायत. अगदी खरं आहे. गेल्या वेळेला बारामती मतदारसंघ आहे, बघा प्रतापराव, बारामती मतदारसंघ शरद पवारांनी सुप्रियासाठी दिला आणि सुप्रिया तिथून निवडणूक लढली, 3,40,000 मताधिक्य तिला मिळालं. गेल्या वेळच्या लोकसभेतलं सगळ्यात जास्त मताधिक्य हे सुप्रिया सुळेकडे होतं, साहजिकच ते शरद पवारांचं होतं. शिरीषजी, आपल्याला मी धन्यवाद देतो, कारण आपण सभेच्या या गडबडीत आहात सगळ्या आणि आपण जो वेळ दिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. आता जसं राजन शिरोडकरांच्या बाबतीत शिरीष सावंत म्हणाले की एकदा मुलांसाठी कष्ट घेतले आणि ते कष्ट कारणी लागले की मग दमलेल्या बाबाची जी कहाणी आहे ती एका गोड शेवटाकडे वळते, हे खरं आहे का प्रतापराव? याच्यामध्ये दुसरं आहे की माणूस जससा मध्यम वय त्याचं जातं आणि मुलं मोठी मुलगा मोठा व्हायला लागतो, त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये घराणा, वंश माझ्यापैकी माझा मुलगा कसा माझ्यापेक्षा उंच दिसतो, माझ्यापेक्षा हँडसम आहे तो, हे सगळं कसं जास्त चावेल. त्यामुळं त्या मुलाला डेव्हलप करताना ठराविक वेळानंतर त्या बापाला 12 हत्तींचं बळ येतं, त्यामुळे तो बाबा दमलेला नाही आणि त्या नुसता दमले तो बाबा राहत नाही, तर तो तसं बघितलं तर ती वात्सल्य सिंधू आईच होते. जसं जसं बाळाला दूध पाजताना आई कधी दमत नाही, तसाच हा प्रकार आहे. त्याच्यामुळं बापही कधी दमत नाही, कारण ही मुलगा माझ्यापेक्षा माझा मुलगा मोठा आहे, त्यामुळे इतर बापांच्यापेक्षा मला त्याच्यात ती स्पर्धा असते, ते मी जास्तपणे चांगलं हे लावू शकेल असं. आणि ही स्पर्धा महाराष्ट्रातल्या राजकारणातली ही जी बाकी जे घराणे आहेत त्यांच्यातले सगळे बाप आपल्या पुढच्या मुलगे आणि मुलगी यांच्याबद्दलची त्यांची ती कॉम्पिटिशन आहे की त्यांच्यापेक्षा आमचं कसं जास्त चांगलं आहे, हा त्याच्यातला भाग आहे. त्यांच्यापेक्षा आमचं कसं जास्त चांगलं आहे, पण ही जी दमलेल्या बाबांची कहाणी आहे हा किंवा हा जो सिलसिला आहे हा असाच महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी पुढे काही काळ चालू राहणार आहे? नाही, आपल्याला काय लोकांनी स्वीकारलेली घराणेशाही,
प्रत्येक पक्षात घराणेशाही आहे, आपल्या देशात कुठंही लोकशाही नाही आणि आपल्या देशात अजूनही 33% गुन्हेगारांनाच आपण ते लोक तिकीटं देतात, जनतासुद्धा निवडून देते, त्यामुळं पार्लमेंटमध्ये किंवा विधिमंडळामध्ये गेलेले गुन्हेगार कायदे पास करतात आणि आपल्या अशीच इकडं घराणेशाही वंशवाद तिकडं गुन्हेगारांनी आपल्यासाठी आणि उरलेल्या जागा ज्या आहेत त्या कुटुंबातल्या मंडळी हे चित्र राहणार आहे, ते चित्र लोकांनी ऍक्सेप्ट करायचं आणि त्याला लोकशाही नावाचं एक गोंडस नाव द्यायचं असा हा सगळा प्रकार आहे असं प्रतापराव थोरात सांगतायत. आणि हे सगळं होत असताना या सगळ्यात रणधुमाळीमध्ये दमलेल्या बाबांची जी कहाणी आहे ती या निवडणुकीनंतर कोणता बाबा आपल्या मुलाला किती कहाणी सांगणार आहे आणि तो किती दमलाय हे सगळं आपल्याला या निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजे 16 मे नंतरच कळू शकणार आहे. तोपर्यंत एकनाथ संभाजी शिंदे, गणेश रामचंद्र नाईक, नारायण तातू राणे आणि राजन शिरोडकर ही मंडळी किती दमतायत याच्याकडे, ही दमतायत का, ती थकतायत का, याच्याकडे आपलं बारीक लक्ष असणार आहे. आणि त्यानंतर जसे हे बाबा आपल्या मुलांना दमलेल्या बाबांची कहाणी सांगणार आहेत तसं आम्हीही ते किती दमलेत हे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. प्रतापराव आपण या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, गणेशदादा नाईक आपण देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, शिरीष सावंत आणि विलास गावकर या सगळ्यांचे आभार मानूया आणि इथेच थांबूया. नमस्कार. मी वैद्यकीय क्षेत्रात उच्च पदावर पोहोचले ते केवळ पवार साहेबांच्या महिला धोरणामुळे, म्हणून माझं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक पाऊल प्रगतीकडे. आज विचार केला पाहिजे सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, उत्तम शिक्षण दिलं तर वेळ आलेली आहे हातामध्ये भगवा घेऊन पाऊल पुढे टाकायचं. 100 दिवसात महागाई कमी करू म्हणून केंद्राचं सरकार प्रत्येक आलं, केली महागाई कमी.